वळत पुढच्या बातमीकडे आरोग्य विभागाच्या गट क च्या परीक्षेतील गोंधळ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. पेपर फुटी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईल मध्ये गट क साठी नोकरी लावलेल्यांची यादी सापडली आहे. त्यांच्याकडे आरोग्य विभागाच्या गट क च्या पेपर फुटीचे पुरावे सापडल्याची ही माहिती आहे. आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळा साम टीव्हीच्या पाठपुराव्याने हे यश आलेले आहे. आरोग्य विभागाच्या गट क च्या परीक्षेतही घोळ झाल्याची शक्यता वर्तवली जाते. पेपर फुटी प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती आणि या आरोपींच्या मोबाईल मध्ये आता गट क साठी नोकरी लावलेल्यांची यादी सापडलेली आहे. त्यांच्याकडे आरोग्य विभागाच्या गट क च्या पेपर फुटीचे पुरावे सापडल्याचीही माहिती समोर येते. आरोग्य भरती परीक्षेमध्ये घोळ झाला आणि या घोळाच्या साम टीव्हीने पाठपुरावा केला आणि त्यांना हे यश आलंय. सध्या आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा चिंता वाढवलेली आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरियंट आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. आरोग्य प्रशासन हे सतर्क झालेलं आहे. आता कोरोना व्हायरस विरोधात प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोसची आवश्यकता असल्याची मागणीसुद्धा होऊ लागली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अंतर्गत विशेष तज्ज्ञ समिती आज कोविड-19 बूस्टर डोस संदर्भात पहिली बैठक घेणार आहे. अलीकडे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोविशिल्डच्या बूस्टर डोसच्या मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज दाखल केला आहे आणि आज होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.